नमस्कार. आपल्या सर्वज्ञ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण माहिती पाहणार आहोत गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल. दिल्लीचा बादशहा औरंगजेब धर्माच्या वेडाने पुरता पछाडला होता. त्याला वाटे की जगामध्ये फक्त इस्लाम धर्मच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून इतर धर्मातील लोकांना सक्तीने बाटून मुसलमान बनविले पाहिजे किंवा त्यांना ठार मारले पाहिजे. याच कारणामुळे त्याचे शीख लोकांशी तीव्र वैर निर्माण झाले होते. अशावेळी शीख धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांचे धर्मगुरू पुढे सरसावले. स्वतःच्या प्राणांचे दान देऊन धर्माचं रक्षण करणारे तरुण त्यांना हवे होते. एकदा त्यांच्या शिष्याची मोठी सभा भरलेली असताना त्यांनी म्हटले, जो धर्मासाठी मरायला तयार असेल त्याने पुढे यावं. त्याबरोबर एक तरुण पुढे आला. गुरु त्याला घेऊन घरामध्ये गेले. जरा वेळाने गुरु बाहेर आले. त्यांची तलवार रक्ताने भरलेली होती. गुरु म्हणाले, मी आत्ताच त्या तरुणाचा देवाला बळी दिला आहे. अजून अशा बलिदानाला कोणकोण तयार आहे? दुसरा तरुण पुढे आला. गुरुने त्यालाही आत नेले. एका पाठोपाठ एक असे 5 वीर गुरुने आतमध्ये नेले. मग तो त्या 5ही निर्भय तरुणांना घेऊन बाहेर आले. तो म्हणाले, मी तुमच्या सर्वांची निष्ठा पाहिली. मी 5 बकरी मारली. मरणाला न भिणारे हे 5 शूर तरुण माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. सर्वांनी त्या 5 जणांचा आणि गुरुचा जय जयकार केला. त्याच 5 जणाला पंच प्यारे म्हणून ओळखतात. आपल्या शिष्याची ही असली परीक्षा घेणारे शीख धर्मगुरू गोविंद सिंह होते. ते शिखाचे 10वे आणि शेवटचे गुरु मानले जातात. भारताचा संत सैनिक अशा नावाने त्यांचा गौरव केला जातो. गुरु तेग बहादूर हे त्यांचे वडील होते. त्यांच्या आईचे नाव गुजरी असे होते. 1666 साली बिहारमधील पाटणा येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासून गुरु गोविंद सिंहाची बुद्धी अतिशय तल्लख होती. वयाच्या 7व्या वर्षापासूनच त्यांनी वेगवेगळ्या भाषा शिकायला सुरुवात केली. लवकरच त्यांनी अनेक पौराणिक ग्रंथ वाचून समजून घेतले. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे बालपणी म्हणजेच वयाच्या 7व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर 2 वर्ष जात नाही तोच औरंगजेबाने गुरु तेग बहादूरचा वध केला. त्यामुळे गोविंद सिंहाकडे शिखाचे गुरुपद आले. गोविंद सिंहांना देशभक्तीने भरलेले सुसंघटित असा समाज निर्माण करायचा होता. त्यासाठी त्यांनी धर्मदीक्षेचा नवा प्रकार खंडेदा अमृत म्हणजे तलवारीच्या धारेचं पाणी या नावाने सुरू केला. ही दीक्षा ज्यांनी घेतली त्यांना खालसा म्हणजे देवाचे खास शिष्य असे म्हटले जाऊ लागले. गोविंद सिंहांनी आपल्या शिष्यांना सांगितले की प्रत्येक पुरुषाने आपल्या नावापुढे सिंह असा शब्द लावावा. शिवाय लांब केस राखावेत, जवळ कंगवा ठेवावा, कच्छ म्हणजे छोटी पहलवानी चड्डी घालावी, हातात लोखंडी कडे घालावे व कमरेला कृपाण तलवार असावी. या 5 गोष्टींना मिळून पंचकंकार म्हणतात. शीख लोक गुरु गोविंद सिंहांना देवाचा अवतार मानत, परंतु असे मानणे हे शीख धर्माच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याचे गोविंद सिंहांनी स्वतःच त्या गोष्टीला नकार दिला. गुरु गोविंद सिंहांनी जो खालसा पंथ निर्माण केला, स्थापन केला, त्यात सत्य आणि शुद्धता यांच्या बरोबरीने शौर्याला मानाचं स्थान होतं. जे शीख तरुण खालसा बनले ते त्या कर्तव्य कठोर बनले. न्हावी, भंगी यासारखे लोकही गोविंद सिंहाच्या प्रेरणेने योद्धे बनले. गुरु गोविंद सिंहाच्या दिल्लीच्या बादशाही सत्तेशी थोडथोडक्या नाही तर 14 लढाया झाल्या. त्यातल्या 12 लढाया त्यांनी जिंकल्या. खालसा पंथ निर्माण करण्यात गुरु गोविंद सिंहाचा किंचितही स्वार्थ नव्हता, तर शौर्याच्या व समतेच्या पायावर एक नवे राष्ट्र निर्माण करावे असा मोठा उद्देश होता. गुरु गोविंद सिंह 12व्या लढाईनंतर आनंदपूर सोडून सतलज ओलांडून दक्षिणेमध्ये माळवा प्रदेशात आले. त्यावेळी चमकीर या ठिकाणी जी लढाई झाली त्यामध्ये गोविंद सिंहाचे 2 मुले मारली गेली. पुढे तर दुर्दैवाचा कहर झाला. गोविंद सिंहाचा नोकर गंगू नावाचा होता. त्याने आपल्या धन्याशी बेईमानी केली आणि सर हिंदच्या सुभेदाराच्या हुकुमाने जोरावर सिंह आणि फतेसिंह ही गोविंद सिंहाची धाकटी 2 मुले भिंतीत शिरून ठार मारली. गोविंद सिंहावर फार मोठा आघात झाला. तरी धर्मासाठी लढणाऱ्या गोविंद सिंहाने मनाचा बांध फुटू दिला नाही. तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तेव्हा मुसलमान सुभेदाराने त्याला दुष्टपणाने विचारले, तुझ्यासारख्या शूर माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू कसे? गोविंद सिंह म्हणाले, होय, ते दुःखाचेच अश्रू आहेत, पण मला वाईट वाटतं ते या गोष्टीचं की धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वराने मला 5वा पुत्र का दिला नाही याचं. गोविंद सिंहाचं ते उत्तर ऐकून सुभेदार हादरलाच. पुढे 1707 साली औरंगजेब मरण पावला. त्यांच्या मुलामध्ये दिल्लीत तख्ताबद्दल तंटे निर्माण झाले. त्यामध्ये गोविंद सिंहाने बहादूर शहाची बाजू घेतली व त्याला दिल्लीचं राज्य मिळवून दिलं.
म्हणून 23 जुलै 1707 रोजी बहादूर शहाने गोविंद सिंहाचा दरबारामध्ये मोठा सत्कार केला. काही दिवसानंतर दक्षिणेत बहादूर शहाचा भाऊ कामबक्ष यांनी वंड केले. ते मोडण्यासाठी गोविंदसिंह बादशहासह महाराष्ट्रामध्ये नांदेड येथे आले. तेथे कामबक्षाशी तहाच्या वाटाघाटी चालू असता सर हिंदच्या नवाबाच्या हस्तकाने 7 ऑक्टोबर 1908 रोजी अचानक हल्ला करून गोविंदसिंहांना ठार मारले. नांदेडला गुरु गोविंदसिंहाच्या स्मरणार्थ मोठे गुरुद्वार उभारण्यात आलेले आहे. गुरु गोविंदसिंहाच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. ते मोठे कवी व लेखक होते. त्यांचं लेखन जोरदार व प्रवाही होतं. अंगावर रणवेश धारण करून ते रणांगणामध्ये उभे असतानाही त्यांना कविता सुचायच्या. त्यांची फारसी पंजाबी आणि वज्र भाषेमध्ये काव्यरचना केलेली आहे. विचित्र नाटक हे त्यांच्या आत्मचरित्राचंच नाव आहे. दशम ग्रंथ हे त्यांच्या ग्रंथाचं नाव असून 1300 पृष्ठे भरतील एवढं वाङ्मय त्यांनी लिहिलं आहे. मुसलमान त्यांना शत्रू मानून त्यांच्याशी लढाया करत होते, तरी त्यांच्या मनात मुसलमानाविषयी कडवट भावना नव्हती. हिंदू शीख मुसलमान हे जरी वेगवेगळे भासले तरी फार उच्च अर्थाने ते एकरूप आहेत असे ते मानत. त्याबद्दल ते आपल्या एका पदामध्ये म्हणतात की जे मंदिर तेच मशीद, पूजा म्हणजे नमाज, मन सर्वत्र एकच असतं मात्र संस्कार भिन्न असतात. देव, राक्षस, रक्ष, गंधर्व, मुसलमान, हिंदू हे वेगवेगळे भासले तरी तो त्यांच्या त्या त्या देशातील वेशाचा परिणाम आहे. सर्वांचे डोळे, कान, देह, वाणी ह्या सर्व गोष्टी एकच आहेत. सर्वांचे रूप एकच, निर्मिती एकच. गुरु गोविंद सिंहाने शिखामध्ये जागृती निर्माण केली. त्यांना राष्ट्रीय भावनेने एकत्र आणलं आणि शिखामधून अगणित वीरांची परंपरा त्यांनी निर्माण केली. गुरु गोविंद सिंहांची माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.